नमस्ते मित्रांनो, गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दोनच दिवसापूर्वी राज्य सरकारने पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती संदर्भाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. शिक्षक भरतीवरील बंदी उठवून राज्यभरामध्ये जी रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती आता सुरू करण्यास हिरवा कंदील राज्य सरकारने दिलेला आहे. मात्र याच पवित्र पोर्टल संदर्भामध्ये आता नवीन आणि महत्त्वाचे अपडेट आपल्याला प्राप्त होत आहेत. पवित्र पोर्टलच्या नावामध्ये त्याचबरोबर पवित्र पोर्टलची जी सिस्टीम आहे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहेत. अशा प्रकारचे अपडेट आपल्याला प्राप्त होत आहेत. सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. शिक्षकांच्या पवित्र पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार. जयंत आजगावकर नावही बदलले जाणार. शिक्षकांच्या भरतीसाठी तयार केलेले पवित्र पोर्टल बंद होणार नाही, फक्त त्यात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. त्याचे नावही बदलले जाणार आहे अशी माहिती नूतन शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी दिली. शनिवारी आजगावकर यांनी लोकमत शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी आजगावकर म्हणाले, आमदार झाल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये शिक्षक भरतीला मान्यता मिळाली, याचा आनंद आहे. ही भरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे, पण यात ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याला प्राधान्य राहणार आहे. शिवाय या पोर्टलचे नाव देखील बदलण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच त्याचे परिणाम दिसतील. त्यानंतर त्यांनी शिक्षक निवडणुकीविषयी थोडंसं सांगितलेलं आहे. शेवटी आपण पाहूया, या संस्थांमुळे विजय सुकर झाल्याची कबुली त्यांनी दिली आणि शिक्षकांच्या पुन्हा एकदा कोविड तपासणी करण्याच्या निर्णयाला विरोध असून या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रारही केली असल्याचे आजगावकर यांनी सांगितले आहे. तर शिक्षक आमदार म्हणून जे निवडून आलेले आहेत त्यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे की पवित्र पोर्टलद्वारे जी भरती प्रक्रिया आहे ती त्या पोर्टलद्वारेच होणार आहे, पण यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याला प्राधान्य राहणार आहे. त्याचबरोबर पोर्टलचं नाव जे पवित्र पोर्टल आहे ते सुद्धा बदलण्याचं नियोजन सुरू आहे. आता या संदर्भामध्ये सरकारकडून काय नवीन निर्णय होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. यावर सुद्धा आपलं लक्ष असेलच. त्याची अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच देईल.